कागल तालुक्यातील साके इथल्या भैरवनाथ सहकारी दूध संस्थेत 83,03,947 रुपयांचा अपहार झालाय. 4 एप्रिल 2009 ते 21 मार्च 2022 या कालावधीत हा अपहार झालाय. या प्रकरणी सहकारी संस्था लेखापरीक्षकांनी 18 जणांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये तत्कालीन सचिव आणि काही विद्यमान संचालकांसह मृत संचालकांचाही समावेश आहे. साके इथल्या भैरवनाथ सहकारी दूध संस्थेत शामराव रामचंद्र पाटील, बाजीराव गोविंद चौगुले, नानासाहेब धर्मा कांबळे हे सचिव म्हणून कार्यरत होते, तर सध्या तानाजी कृष्णा चौगुले सचिव म्हणून काम बघतायत. या संस्थेचं लेखापरीक्षण राजेश हंकारे यांनी केलं. 4 एप्रिल 2009 ते 21 मार्च 2022 या कालावधीत तत्कालीन सचिव आणि संचालक तसंच विद्यमान संचालक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून अपहार केल्याचं लेखापरीक्षणात उघड झालंय. त्यामुळे लेखापरीक्षक राजेश हंकारे यांनी माजी आणि विद्यमान सचिव, संचालक आणि काही मृत संचालक अशा 18 जणांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये शामराव पाटील, बाजीराव चौगुले, नानासाहेब कांबळे, विद्यमान सचिव तानाजी चौगुले यांच्यासह संचालक ज्ञानदेव पाटील, बाळासो पाटील, रघुनाथ पाटील, श्रीमती सुशीला पाटील, अंबुबाई घराळ, आनंदा पाटील, मोहन गिरी, सुनीता पाटील, नमिता कांबळे यांचा समावेश आहे. शिवाय मयत संचालक तुकाराम चौगुले, चंद्रकांत निउंगरे, पांडुरंग पाटील, गणपती चौगुले, गोविंद चौगुले यांच्यावरही अपहाराचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करत आहेत.